पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। हे स्वर्गीय पित्या, आजच्या आधुनिक जगात सर्वत्र अंधार पसरलेला असताना तू मला जगाचा प्रकाश होण्यास पाचारण करतोस। आजच्या संपूर्ण दिवसात शब्दांनी व कृतींनी मला या जगात खरा खुरा प्रकाश पसरविता यावा म्हणून मला तुझी कृपा दे। मी दुःखितांचे सांत्वन करावे, दुर्बळांना आधार द्यावा, निराशग्रस्तांना आशेचा किरण दाखवावा, मोहाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना सन्मार्गावर आणावे, भयग्रस्तांना धीर व आधार द्यावा, गोंधळलेल्यांना मार्गदर्शन करावे, द्विधा मनस्थितीत असलेल्यांना तुझी योजना प्रकट व स्पष्ट करून सांगावी, चुकलेल्यांना नवजीवनांची वाट दाखवावी, अज्ञानांच्या अंधारात चासपडत असलेल्यांना बोध करावा आणि विशेष म्हणजे तुझा शाश्वत शब्द व दिव्य प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेमाचे तेज सर्वत्र फाकविण्यास सतत धडपडत राहावे म्हणून माझे शरीर, मन, हृदय, मेंदू व आत्मा तुझ्या दिव्य प्रकाशाने उजळवून काढ। ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। पोप महाशयांच्या हेतूसाठी जगात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून, आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं म्हणून, जे आजारी आहेत, दुःखात आहेत, प्रवासामध्ये आहेत, परीक्षेला सामोरे जात आहेत, या सगळ्यांना परमेश्वराची कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्या क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळीस विनंती कर, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वसमर्थ परमेश्वर, पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो, आमेन। कुणी न पाही मी ता
साथी ज्ञानी प्यार रक्त